खरं म्हणजे ही निवडणूक आलीच नसती तर आपल्या सगळ्यांना प्रचंड आनंद झाला असता. परंतु कधी कधी नियती आपल्यावर काही गोष्टी लादत असते. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यासारखा एक अतिशय उमदा नेता, 24 तास जनतेचा ध्यास घेऊन कार्य करणारा, विकासाची कास धरणारा आणि जनसामान्याचा आवाज बनणारा अशा प्रकारचा आमचा नेता अचानक दुर्धर रोगाने ते ग्रसित झाले आणि दुर्दैवाने आपल्यातनं ते निघून गेले. आणि ही निवडणूक इतकी अचानक आली की आपल्या कोणाचीही मानसिक तयारी नव्हती. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये लक्ष्मणभाऊंचं कार्य हे पुढे तर नेलं पाहिजे, मग ते समर्थपणे नेण्याकरता त्यांच्या मागे सावलीप्रमाणे उभ्या राहिलेल्या आमच्या वहिनी अश्विनीताई जगताप यांना आपण उमेदवारी द्यावी असा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला. आणि अतिशय दुःखाच्या काळातही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. आणि त्याचं एकमेव कारण आहे की त्यांच्या डोळ्यासमोर एकच स्वप्न होतं की जे कार्य लक्ष्मणभाऊंनी अर्धवट ठेवलंय ते कार्य पूर्ण करण्याकरता मला आता उभं राहावं लागेल. आणि ही मानसिकता डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मान्य केलं आणि आज आपण सगळे लोक खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित आहोत ते अश्विनीताईंना आशीर्वाद द्यायला. आणि त्या आशीर्वादाच्या रूपानं खऱ्या अर्थानं लक्ष्मणभाऊंना श्रद्धांजली द्यायला.